नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील नवीन अपडेटमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही त्या पाहू शकता। तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला आमच्या नवनवीन शिक्षक भरतीविषयक तसेच सरकारी नोकरीविषयक अपडेट मिळत राहतील। चला तर पाहूया सविस्तर अपडेट। मित्रांनो, प्रथम TET अनुत्तीर्णांवरील कारवाई अद्याप प्रलंबित का आहे ते पाहू। TET अनुत्तीर्ण शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदत दिली होती। या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, मात्र TET बाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने अद्यापही सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता पाहू NCTE कडून कोणती समिती नियुक्त करण्यात आली आहे आणि ती का करण्यात आली आहे। मित्रांनो, बातमी आहे पुण्यावरून। नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये TET काही बदल करण्यात येणार आहेत। नव्या धोरणात पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतच्या शिक्षकांची TET उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आल्याने TET मधील बदलांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजेच NCTEने समिती नियुक्त केली असून देशभरातील राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून CBSE शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत मागवलेली आहे। बघा, शिक्षक होण्यासाठी NCTEने ठरवलेल्या पात्रतेनुसार TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आत्तापर्यंत 1 ते 8वीच्या शिक्षकांसाठी TET अनिवार्य होती, मात्र नव्या शैक्षणिक धोरणानंतर शिक्षक आणि शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता निर्माण झाली। शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उच्च शिक्षित, व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि साधन सुविधांनी युक्त आणि शिक्षणाप्रती ध्येयवादी शिक्षकांची आवश्यकता आहे। या पार्श्वभूमीवर NCTEने शिक्षकांच्या शिक्षणाबाबत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे। ही समिती पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतच्या TET ची रचना, परीक्षेबाबत मार्गदर्शन सूचना 31 मार्चपूर्वी सादर करणार आहे, असे NCTEने स्पष्ट केलेले आहे। NCTEने 2011 राज्यातील आणि CBSEच्या शिक्षकांना TET अनिवार्य केली, मात्र राज्य शासन काही संस्था व्यक्तींकडून TET बाबत काही प्रश्न अडचणी उपस्थित करण्यात आल्या, त्यामुळे संबंधित समितीला TET संदर्भातील NCTEच्या मार्गदर्शक सूचना, परीक्षांचे संख्यात्मक विश्लेषण, आतापर्यंत आलेल्या समस्या आणि अडचणींचा अभ्यास करावा लागणार आहे। त्यामुळे NCTEकडून राज्याकडून CBSEने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील माहिती मागवलेली आहे। तर मित्रांनो, म्हणजेच 1 ते 12वीसाठी आता लवकरच TET अनिवार्य केली जाणार असल्याची ही बातमी आहे। बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।